नमस्कार, मी सिद्धीला स्नानस्कर राहणार तांदुजा तालुका जिल्हा लातूर फॉनिक्स मॉडेल प्रायमरी स्कूल मध्ये तिसरी शिकते. आज मी आपल्याला शिवरायांची निष्ठवंत मावळे याबद्दल दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. स्थापुनी हिंदी स्वराज्य आपले, स्थापुनी हिंदी स्वराज्य आपले, शौर्याने लिहिली इतिहास गाता, शौर्याने लिहिली इतिहास गाता. असा असा जाणता राजा माझा, असा जाणता राजा माझा, त्याच्या चरणी झुकविते माथा, त्याच्या चरणी झुकविते माथा, त्याच्या चरणी झुकविते माथा. प्रथम मी माझ्या मायमाऊली राजमाता जिजाऱ्यांना वंदन करते आणि भाषण सुरुवात करते. ज्या जिजाऊ मातेने स्वराज्याचे स्वप्न मनी धरले व ते निर्माण करण्यासाठी बालपणापासून शिवरायांना बालकुट पाजले. या सह्याद्रीला, या स्वराज्याला, या शिवराज्याला आपल्या रक्ताने अभिषेक घालणाऱ्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आज एक बाजी मेला तर असे लाखो बाजी तू तयार होतील. राजे तुम्ही विशाल गड गाठा असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे हे मराठ्यांचे शूर योद्धा होते. बाजीप्रभूंनी घोडखिंड लढवली होती. सतत 21 तास चालूनही थकलेल्या स्थितीत 6 ते 7 तास ही खिंड लढवली होती. 13 जुलै 1660 बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले. आधी लगीन कोणाचं मग रायबाचे असे म्हणणारे तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. कोडारा किल्ला त्यांनी जिंकून दिला होता. ही घटना 4 फेब्रुवारी 1677 रोजी घडली. या लढाईत तानाजींना त्यांची प्राणाची आहुती द्यावी लागली. शिवाजी महाराजांना गडावर पोहोचल्यावर ही बातमी कळाली तेव्हा राजे म्हणाले, गड आला पण सिंह गेला. तेव्हापासून कोंडाणा किल्ल्याला सिंहगड असे नाव देण्यात आले. असे अनेक मावळे आहेत जे म्हणत होते की छत्रपतीचा मान हाच आमचा मान, मला अभिमान आहे अशा जन्मभूमीत जन्म झाला माझा, जिथे माझे पूर्व शिवाजी महाराज आहेत. जाता जाता एवढंच म्हणेल, जाता जाता एवढंच म्हणेल, अतुल्य शौर्याची गाथा घडविला महाराष्ट्र माझा, अतुल्य शौर्याची गाथा घडविला महाराष्ट्र माझा. थोडं बोलून मी माझं भाषण संपवते. जिजाऊ जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.